सामन्याला सुरुवात इथे जाणार दिसतंय. पहिलं षटक हातण्यासाठी गोलंदाज राकेश सावरा, तर दोन सलामीवीर पादोपान रुपेश दांडेकर आणि राकेश ठाकरे, म्हणजे तिन्ही खेळाडू एकाच राशीचे पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. रुपेश टू राकेश, राकेश ठाकरे नाव स्ट्राइकेंड वरती. पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. पहिले षटक हे पॉवर प्लेस आहे, तीन षटकाचा आपण हा सामना पाहतोय. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा हा दिवस आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे इथे नक्कीच पाहायला मिळतील. आपण पाहतोय बॅटचा हलकस एज घेतलं होतं, वन बॉम्बचा चेंडू इथे कॅरी केला गेलाय, डॉट बॉल. आज आपल्याला नक्कीच बक्षीस वितरण सोहळ्यासाठी नालासोपारा विधानसभेचे आमदार सन्माननीय राजनजी नाईक साहेब आपल्या इथे पाहायला मिळतील. आज खास करून ते उपस्थित होणार आहेत. फुलटा चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढता आलेला नव्हता, बहुत सरळ क्षेत्ररक्षक निवडलं होतं. फक्त एक सिंगल धाव इथे मिळालेली आहे, या सिंगल धावेने धाव फलक आपण पाहतो जाऊन पोहोचतोय तो, म्हणजे एक या धावसंख्येवरती या एका धावेने श्री गणेश झालेला आहे. आपण एकदा बॅकफुट जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे. फिक्की देखील तेवढी सुरेख झाली आणि तेवढंच चांगल्या प्रकारे हा चेंडू फील्ड केला गेला. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या एका धावणीची धाव फलक दोन या धावसंख्येवरती. तर नक्कीच राकेश याचा विचार करायला गेला ना, आता जसं क्षेत्ररक्षण सजवलं त्या क्षेत्ररक्षकाला अनुसरणच गोलंदाजी करत आहे. बघा ऑफसाईडलाच गोलंदाजी करतोय, या पुढचा चेंडू आपण बघतोय. लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र विकेटचं पतंग होतंय. पहिला हादरा बसतोय युनिट स्पोर्ट चिंचोटी संघाला. थँक्यू. आपण पाहतोय मागच्या मॅचचा आपण सामनावीरचा पुरस्कार इथे देणार आहोत. चेंडू तो निर्धाव, षटकाची समाप्ती. मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय विशाल ठरतोय, ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती. बॉलिंग करत असताना आपण पाहतोय दोन विकेट्स त्याने मिळवले होते आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून आपल्याला एक चौकार देखील पाहायला मिळाला होता. विशाल ठरतोय सामन्याचा सामनावीर. त्यानंतर आपण बघतोय की मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. राहुल अंधेरेने चांगली कामगिरी केली होती, वैयक्तिक 17 धावा त्याने केल्या होत्या. बॅक टू बॅक आपण पाहतोय इथे सामनावीरचा पुरस्कार आपण पाहतोय. एक मॅच मध्ये राहुल अंधेर, तर एका मॅच मध्ये पाहतोय विशाल.
षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. नकुल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेकडे जातोय. नक्की झेल होता हा, परंतु झेल काय पकडता आला नाही. अशा प्रकारे जीवदान मिळालेलं आहे इथे फलंदाजाला. तर राकेश याला जीवदान मिळते इथे. तर बघा मागच्या चेंडूवर जीवदान मिळाल्याच्या नंतर ह्या चेंडूवर बघा षटकार मारला गेला. या 7 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण, 12 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर राकेश याच्या मार्फत आदळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिलेल्या होत्या, परंतु या सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावसंख्येवर नाबाद खेळतोय राकेश ठाकरे सारखा फलंदाज. पुन्हा एकदा नकुल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 10 धावा दिल्याच्या नंतर बघूया कम बॅक करताना दिसतोय की काय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण होते. तर एक धाव येते, एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण, 13 धावा. नकुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. पुढचा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन एक टप्पा इष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतो बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवर 10 धावा खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं इथे नकुल नानकर याच्या मार्फत. नकुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू हो गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला गेला. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने इथे गडी बाद होतोय. पुन्हा एकदा विकेट सपटंग युनिक स्पोर्ट चिंचोटी संघाला. चला राहुल अंधेरे येण्याचा आहे. पहिला सामन्याचा सामनावीर राहुल अंधेरे होता, 17 धावा त्याने केल्या होत्या. तर राजू दादांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅच देतोय. राहुल चला बराबर मॅच. राहुल आपण पाहतोय मागच्या सामन्याचा सामनावीर. त्यानंतर विशाल जातात सामना झाला होता, या सामन्याचा सामनावीर ठरतोय. 2 विकेट्स त्याने गेले होते. कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम त्याने केलं होतं आणि बॅटिंग करत असताना एक चौकार देखील त्याने ठोकला होता. सन्माननीय मुकेशजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा मॅन ऑफ द मॅचचा खिताब इथं वितरित केला जातोय विशाल भडांगे याला. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स.
अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर सहा धावा येतात. तेव्हा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. तर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं शतक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सूरज नाईक. सूरज आपल्या शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू संदेश याच्यासाठी. या पुढचा चेंडू बघतो आपण स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो चार धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट चौकार. लेग स्टिकवर चेंडू होता आणि त्या चेंडूला फक्त नसीहत दिली गेली. चेंडू लॉग लेगच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी जातो. या चार धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 23. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अशा प्रकारे झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेटचा पतंग होताना दिसतोय. कमांड डीजे डीजे. तर बघा पहिल्या षटकामध्ये राकेश याच्या मार्फत दोन धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चिंचोटी संघाने कमबॅक केला गेला. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. फक्त तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर रवी तल्हा. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू यॉर्क करण्याच्या प्रयत्नात बॉलला गल्लीमध्ये ढकलून दिला गेला. एक धाव पूर्ण केली गेली, मिसबीड झाली आणि त्याचा फायदा दुसऱ्या धावेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या दोन धावेने संघाचे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 25. 25 फॉल ऑफ ऑफ 3 विकेट अशी धावसंख्या आहे. नॉन एपिकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बघतोय आपण युनिट स्पोर्ट चिंचोटी संघ. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून आणि अशा प्रकारे झेल पकडलेला आहे परंतु पाय हा सीमारेषेला टच झालेला आहे. अशा प्रकारे षटकार येतोय. नक्कीच अच्छे खिलाडी की अच्छी निशाणी आणि खरोखरच असं दाखवलं गेलं यावेळी क्रिकेटर यांनी. झेल पकडला होता परंतु पाय आपला सीमारेषेला टच झालेला होता. अशा प्रकारे सहा धाव येतात. त्याच्यानंतर एक धाव येते. या एका धावेने संघाची धावसंख्या 32 धावा. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. धावसंख्या बघायला गेलो तर 32 धावा झालेल्या आहेत. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम स्टोक. पुन्हा एकदा विकेटचा पतंग होतोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 शपतोय म्हणता येण्याच्या आतमध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 आणि 33 धावांचं लक्ष असेल.
खेळाडूची जोडी पाठवून द्या प्लीज, थोडासा फास्ट घ्या. थँक्यू थँक्यू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जातोय. चला तर 18 चेंडूमध्ये 33 धावा जमवायच्या आहेत विजयासाठी, जी सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे 11 धावेची सरासरी मेंटेन करायची आहे. 18 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज रुपेश. सर पंचांकडून इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला अर्धे अर्धिक शुभेच्छा असतील. राकेश गोलंदाजी मार्गावर, समोर फलंदाज अमित याच्यासाठी. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू, या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता, चांगली सुरुवात रुपेश याच्या मार्फत आपल्या संघासाठी, की जी सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे बघायला गेलो तर 11 धाव्या आहे जमवाव्याच लागतील जर आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून द्यायचा असेल तर. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, स्क्वेअर लेगच्या वरून मिड विकेटच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे, अशा प्रकारे पहिला आदरा पहिला धक्का बसतोय बाबोला स्पोर्ट बॉईज संघाला. वाढगो ना तुम्ही बांडगे, आम्हा पै आहे ना पावर, पण हरी पाहिजे एक डवर. चला तर पहिल्या चेंडू बघायला गेला तर आपण, दुसऱ्या चेंडूवर हादरा बसतोय. मोठा धक्का बसलेला बसला गेला. 33 धावांचा पाठलाग करताना बघायला गेला तर थोडा अडचणीमध्ये आहे, दबावमध्ये आहे संघ, परंतु या दबावमधून बाहेर यायचं ना यावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. या पुढचा चेंडू दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. तर नाणेफेकीचा कॉल होतोय इथे. दोन संघाचे कर्णधार बघतोय आपण, एका बाजूला बघतोय वाकीपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला बघतोय केतकी बाईस खंडीपाडा संघ. तर केतकी बाईस खंडीपाडा संघाचा कर्णधार प्लीज नाणेफेकीच्या कॉल साठी या.
तर ह्या चेंडूवर एक धाव येते, एका धावीने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 5 धावा, 33 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचे 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 4 चेंडूवर बघायला गेलो तर 5 धावा जमवलेल्या आहेत, जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे 11 धावा ह्या जमवाव्या लागतील. पॉवर प्लेचं षटक आहे, अजूनपर्यंत बघायला गेलो तर चांगलं षटक या 4 चेंडू मध्ये टाकलेला आहे रुपेश याने. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेच्या षटकामधले. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, फसवण्याचा प्रयत्न केला गेला, मिस टॉम स्टोक. ओ हो हो हो, बघा यस नो आणि वेट ह्या गोष्टींचा इथे तालमेल दिसत नाही, कारण झेल पकडताना तुम्ही कॉलिंग ही खूप महत्वाची आहे. 3 खेळाडू झेल पकडण्यासाठी गेले होते, अशा प्रकारे जीवदान मानावं लागेल या चेंडूवर मिस्टर राकेश याला, कारण राकेश हा सलामीला गेलेला फलंदाज आहे आणि नक्कीच या जीवदानाचं सोनं करावं लागेल. या एक धाव येते, एका धावीने संघाची धावसंख्या 6. पुन्हा एकदा रुपेश अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. या पुढचा चेंडू चौक शॉट, वन बाउन्स सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी, दॅट्स अ गुड शॉट, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर 2 संघाचे कर्णधार आहेत आपल्याकडे. तर बघा नळपिकेचा कॉल इथे होतोय, एका बाजूला आपण बघतोय केतकी बॉईज कामंत, दुसऱ्या बाजूला बघतोय वाक्यपाडा संघ गावदेव विस्फोट वाक्यपाडा संघ. तर कबड्डीपट्टू अमिषा बीज यांच्याकडून नॉनपिकेचा कॉल होतो इथे. एका साईडला आपण बघतो बीजेपी, तर दुसऱ्या साईडला बघतो ACA आणि ACA असा कॉल आलेला आहे. केतकी बॉईज कामन संघाने नॉनपिकेचा कॉल जिंकलेला आहे आणि लगेच निर्णय कळवायचा आहे. यस, शत्रक्षण स्वीकारलेला आहे. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया, इथे जबरदस्त सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना. 33 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू होत आहे. मिस्टर राकेश ठाकरे या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणार, चेंडू पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. अच्छा, 4th दिवसामध्ये काय पंचगिरी आहे, जबरदस्त पंचगिरी. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. धावसंख्या 11 आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. LBW ची जोरदार अपील होते, परंतु पंच हे अपीलला फेटाळून लावतायत. अशा प्रकारे लेग बायच्या रूपाने 1 धाव येते. बघा पंच बघतोय आपण सुरेंद्र घाटाल सर, त्याच वेळी बघतो प्रदीप सर, अप्रतिम पंचगिरी सातत्याने. आजचा 4th दिवस आहे या स्पर्धेचा आणि निर्णायक दिवस आहे. संध्याकाळच्या 17 बघायला मिळेल आपल्याला मेगा फायनल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर राकेश, चांगला कमबॅक आहे आपल्या संघासाठी. पहिला चेंडू खराब टाकला होता, परंतु ह्या चेंडूवर लेग बाईच्या रूपाने 1 धाव येते. एका धावीने संघाची धावसंख्या 12. राकेश या हो हो ट्रिपल अचित करून टाकलेला आहे या चेंडूवर. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचा पतंग. कमांड डीजे
घ्यायची होती. आता मात्र थोडा अडचणीमध्ये आलेला आहे ते बाबाला भॉईस संघ. 33 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये विचार केला गेला तर 2 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. परंतु एक महत्त्वाचा गडीसुद्धा बाद केलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर नक्कुल नानकर. तर नॉईस्ट्राईकच्या एडवर आपण बघतोय राकेश सावरासारखा एक खंदा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे ज्याच्याकडून नक्कीच मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. बघूया काय होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्क राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू मिड ऑनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक यू डीजे. नक्कीच कॅच घेण्याचा प्रयत्न केला परंतु जजमेंट काय जमलं नाही. अशा प्रकारे चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावा येतात. 4 धावांनी संघाची धावसंख्या 16. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक नकुल याच्याकडून बघायला मिळतोय. राकेश याचा जर विचार केला ना तर सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत षटक क्रमांक दुसरा चालू आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला 4 चेंडू टाकून झालेले आहेत. परंतु ह्या फलंदाजाचा विचार केला तर एकच चेंडूचा सामना केलेला आहे आणि एक चेंडूवर एक धाव जमवलेला आहे. नॉईस्ट्राईकच्या एडवर आहे हा फलंदाज. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मिड ऑनच्या दिशेला येतोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. डीजे आई एक विरा मातेची आठवण करून दिलेली आहे आणि आपली खरोखरच विरारची आई जीवदानी माता नवसाला पावणारी. उद्याच्या दिवसाचा विचार केला तर उद्याच्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच भक्तांची ओढ लागेल उद्याच्या दिवसापासून. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला आणि आता मात्र चांगला जजमेंट मानावा लागेल. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय. One side hero high, तर 6 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 11 धावा. बघा जी सरासरी मेंटेन करायची आहे त्या सरासरीने आतापर्यंत पुढे जाताना दिसतोय आपल्याला बाबोला बॉईज संघ. परंतु आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 11 धावायची. याच्या पुढचा सामना असेल एकवीरा स्पोर्ट वाकीपाडा वर्सेस केतकी बॉईज खंडीपाडा. चला प्लीज थोडस फास्ट घ्या. 6 चेंडू विजयासाठी धावा असतील त्या 11 धावा. त्याचवेळी विचार केला तर राकेश सारखा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा फलंदाजाचा विचार केला तर डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि हवेचे सुद्धा साथ आहे या फलंदाजाला. भूया काय घडतंय ह्या सामन्यामध्ये. 6 चेंडू 11 धावेची गरंदाज. कृष्णा जोगारी वैयक्तिक पहिला संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षकाची ऋण रचना बघितली तर लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. लॉग ऑन सीमारेषेवर आहे. त्याचवेळी बघतो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर आहे. त्यानंतर थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण बघतोय आपण थोडासा डीप आहे आणि फाईन लेग सीमारेषेवर आहे गोलंदाज. या पुढचा चेंडू
हेलिकॉप्टर शॉट सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट षटकार. कुणाला घाबरत नाही वन साइड हिरो मिस्टर राकेश सावरा. या चेंडूवर 6 धाव आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 28 28 फॉलोअप 3 विकेट. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 5 चेंडू आणि 5 धावेची गरज. पुन्हा एकदा कृष्णा यापुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्करच्या सहाय्याने खेळून काढला गेला. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या 30 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. पुढचा चेंडू या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. लेग बाईच्या रूपाने 1 धाव इथे पंचांकडून लगेच इशारा केला जातोय. या 1 धावेने संघाची धावसंख्या 31 धावा. तर धावसंख्या झालेली ती 31. आता मात्र 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सावरे फलंदाजाचा विचार केला तर रोशन सावरा सारखा एक फलंदाज आहे जो नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी गेलेला आहे. 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र गल्लीमध्ये चेंडू ढकलून दिला. आउटफील फास्ट आहे परंतु 1 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या बघायला गेली तर दोन्ही संघाच्या धावसंख्या ह्या समान झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. चेंडू असतील ते 2. बघा राकेश याचा विचार करायला गेला तर सलामीला आलेला फलंदाज. अवघं तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फक्त 3 चेंडू खेळलेला आहे आणि धावा आहेत त्या 9. कृष्ण जोगारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो पुन्हा एकदा कहाणीमे ट्विस्ट निर्माण होताना दिसतोय. LBW रूपाने फलंदाज राकेश सावरा बाद होतोय. धावसंख्या 30. 32 धावा झालेल्या आहेत. सॉरी अजूनपर्यंत 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते 1. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कमांड डीजे काय सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. दुपारच्या 17 एका बाजूला बघतोय बाबोला 22 तर दुसऱ्या बाजूला बघतोय युनिट स्पोर्ट चिंचोटी. ओके 33 धावांचं टार्गेट असताना आतापर्यंत बघायला गेलो दोन्ही संघाची धावसंख्या ही समान झालेली आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ह्यावेळी बघायला गेले तर दोन्ही संघामध्ये दडपण असेल पण या दडपणामधून बाहेर निघायचं आहे. बघूया कुठला संघ ह्या दडपणामधून बाहेर निघतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. धगधग दोन्ही संघांमध्ये. या वेळीचं क्षेत्ररक्षण बघायला गेलं ना तर सिलिमिडॉप लावण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षणाची रुईन असणार बघितली तर यावेळी जे पॉवर प्लेमध्ये षटक बघायला मिळतं ना तसेच बघायला बघतोय आपण. मिडॉनच्या दिशेला 4 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या आतमध्ये आहेत. 1 चेंडू 1 धावेची गरज.
आणि अशा प्रकारे लेखबाईच्या रूपाने एक धाव येतोय आणि या सामन्यामध्ये विजय होतोय बाबोला बॉईज संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जाते युनिट स्पोर्ट चिंचोटी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स बाबोला बॉईज संघाला आणि हार्ड लक चिंचोटी संघ.